औषध उपचाराचा खर्च परवडत नसल्यामुळे वडिलांनी मुलाला चक्क नदीत फेकून दिले. कोल्हापुरातील ही धक्कादायक घटना समोर आली. औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्यानं वडिलांनी मुलाला नदीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथली ही घटना आहे. आरोपी बापानं मुलाला फेकलेल्या कृत्याची कबुली इचलकरंजी पोलिसांसमोर दिली. घरातील किरकोळ वाद आणि औषधांचा खर्च परवडत नाही म्हणून सिकंदर मुल्ला या निर्दयी बापानं अफान मुल्ला या 5 वर्ष मुलाला थेट पंचगंगा नदीच्या पात्रात फेकून दिले. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते, तर दुसऱ्या बाजूला सिकंदरला कठोर शिक्षा होण्याची मागणी होत आहे. सिकंदर हा अपंग आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घरात वाद सुरू होते. दारूच्या नशेत तो अनेक वेळा घराबाहेरच असायचा. अफान याला फिट येण्याचा आजार आणि त्यात आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं औषधोपचाराच्या खर्चाच्या कारणावरूनही घरात सतत वाद व्हायचे. 2 दिवसांपूर्वी देखील औषध खर्चांवरून घरात वाद झाला होता आणि पुढं हे दुर्दैव घडलं. घडलं होतं काल रात्री जी घटना घडली, तर बापाने मुलाला नदीत फेकलं. तो आमचा बापचा असून आमच्या बहिणीचा मुलगा होता. आणि त्या बापाचं काल असं म्हणत होतं की मला औषधाचा खर्च फेलत नाही म्हणून मी त्याला नदीत फेकलं. तर हे कृत्य लय वाईट घडलेलं आहे आणि 2 महिने झाले त्यांच्या नवरा बायकोच्यात वांधं चालू होतं. तो रात्री नशेच्या ज्यात त्याला खाली नदीत फेकलेला आहे. त्यामुळं आमची इच्छा आहे की त्याला कठोर शिक्षा हे आमच्या मुलाच्या कुटुंबाकडं फार महत्त्वाचं साखळ ही आहे, विनंती आहे. कुठल्या नदीत फेकले? पंचगंगा नदीत त्याला फेकलं. कधी? काल रात्री झालेलं आहे. तुमची मागणी काय पुढं? त्याला कठोरात कठोर शिक्षा हुई आमच्या कुटुंबाची सर्वांची विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.